ज्या देशाचा युवा राष्ट्र प्रथम या विचाराने पुढे वाटचाल करतो त्याला जगातली कोणतीही ताकद अडवू शकत नाही असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलि आहे ती नवी दिल्ली इथे करिअप्पा मैदानावर एन सी सी एम रॅलीला संबोधित करत होते आज क्रीडा क्षेत्रामध्ये भारताला मिळणारं यश हे ह्याच मोठं उदाहरण आहे असं म्हणाले युवा वर्गाचे प्रयत्न त्यांचे संकल्प त्यांच्या संकल्पाची पूर्तता भारताच्या संकल्पाची पूर्तता असेल भारताची यशस्वीता असेल असं पंतप्रधान म्हणाले यावेळी त्यांनी देशाच्या संरक्षण दलात स्त्री शक्तीच्या वाढत्या योगदानाचा दाखला दिला आता देशाच्या कन्या सैनिकी शाळांमध्ये दाखल होऊ लागल्या आहेत लष्करात महिलांना मोठी जबाबदारी दिली जात आहे असं पंतप्रधान म्हणाले देश को आज आपके विशेष योगदान की जरूरत है देश में आपके लिए आज अपार अवसर मौजूद है अब देश की बेटियां सैनिक स्कूलों में एडमिशन ले रही है सेना में महिलाओं को बड़ी जिम्मेदारियां मिल रही है एयरफोर्स में देश की बेटियां फाइटर प्लेन उड़ा रही है ऐसे में हमारा प्रयास होना चाहिए कि एनसीसी में भी ज्यादा से ज्यादा बेटियां शामिल हो जिन बेटियों ने खुद एनसीसी ज्वाइन किया है वो इसके लिए एक प्रेरणा बन सकती है सी करने सरकार से देशात एनसीसी बळकट करण्यासाठी देखील सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगत यासाठी देशात उच्चस्तरीय आढावा समिती स्थापन केली असल्याची माहिती त्यांनी दिली गेल्या दोन वर्षात देशाच्या सीमावर्ती क्षेत्रात एक लाख नव्या छात्रांची भरती केली असल्याचं त्यांनी सांगितलं सध्या एनसीसी मध्ये असलेले बहुतेक युवक युवती याच शतकात जन्माला आलेले आहेत आणि तुम्हालाच भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत पुढे घेऊन जायचं आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं स्वातंत्र्याच्या अमृतकाळात आजपासून पुढली पंचवीस वर्ष तुम्हाला तुमच्या व्यवहारांना कार्यांना देशाच्या विकासासोबत देशाच्या अपेक्षानुरूप जोडायचं आहे असं पंतप्रधान म्हणाले यावेळी पंतप्रधानांनी डिजिटल तंत्रज्ञान आणि माहिती क्षेत्रातल्या उत्तम संधी आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या चुकीच्या माहितीचा धोका याकडे छात्रांचं लक्ष वेधलं त्याचवेळी त्यांनी युवा वर्गाने अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकू नये अशी सूचनाही केली यासाठी एक जागरूकता अभियान चालवण्याची देखील त्यांनी सूचना केली वोकल फॉर लोकल आणि भारतीय वस्तूंच्या वापरावर भर देण्याचा त्यांनी आग्रह धरला